अहमदनगर शहरातील विविध भागातील स्वच्छतेची आमदार संग्राम जगताप यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली असून नगर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। नगर शहर देशात कचरा कुंडीमुक्त शहर म्हणून ओळखलं जातं। यामुळे नगर शहराला केंद्र सरकारचा भारत स्वच्छ अभियानांतर्गतचा पुरस्कार प्राप्त झालाय। याचबरोबर राज्य सरकारचा माझी वसुंधरा अभियानांतर्गत पुरस्कार मिळाला असूनही प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, रस्त्यावर कचरा अस्ताव्यस्त विखुरलेला, तसेच रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लॉकवर गवत उगवलेले दिसून येत आहेत। याचबरोबर कोठला स्टँड परिसरात मृत प्राण्यांचे मांस या ठिकाणी आणून टाकल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत असून यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे। नगर शहरात शहराबाहेरून अनेक नागरिक ये जा करत असतात, मात्र येथील अस्वच्छतेमुळे बाहेरच्या शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत असून ही आपल्यासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे। तरी शहर स्वच्छ ठेवणं हे प्रशासनाची जितकी जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची देखील आहे, त्यामुळे नागरिकांनी घंटागाडीत कचरा टाकावा, रस्त्यावर इतरत्र कोठेही कचरा फेकू नये। नगर शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावं। तसेच शहरात ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचतायत त्या त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्या। पुन्हा पुन्हा त्याच त्याच विषयावर आपण काम करत असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी मनपा अधिकारी कर्मचारी यांना केल्या। आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरातील विविध भागातील स्वच्छतेची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारे, उपायुक्त अजित निकत, नगरसेवक प्रकाश भागानगरे, जल अभियंता परिमल निकम, इंजिनियर गणेश गाडळकर, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम, मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पायी फिरत विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे ढिगारे निदर्शनास आणून देत यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। तर कोठला स्टँड परिसरात प्रत्यक्ष 15 मिनिटे थांबून या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात दुर्गंधीची समस्या आहे आणि त्या दुर्गंधीचा येथील नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल याची जाणीव करून दिली। तसेच हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी सूचनाही आमदार संग्राम जगताप यांनी केली। आज महानगरपालिकेच्या अधिकारी सर्व एसआय लोक या संदर्भामध्ये सगळ्यांसमवेत पाहणी करण्यात आली आणि जे नागरिक महानगरपालिकेला कचरा गाडीच्या बाबतीमध्ये सहकार्य करत नाहीत त्या ठिकाणी कुठतरी अचानक कचरा टाकतात, तर त्याच्या बाबतीत देखील महानगरपालिकेने खरं तर खबरदारी घेतली पाहिजे की गाडी पोचती का नाही आणि मग पोचून जर बाहेर लोक कचरा टाकत असतील तर त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे। यानिमित्त नागरिकांना देखील आमची विनंती असेल की आपण देखील महानगरपालिकेला ज्यावेळेला कचरा गाडी येईल त्यावेळेस सहकार्य करावं आणि जिथं आपल्याला कुठं गाडी येत नसेल महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग असेल, आपल्या भागाचे नगरसेवक असतील यांच्याशी देखील आपण प्रत्येकाने संपर्क केला पाहिजे आणि म्हणून असे जे काही स्पॉट आहेत की जिथे वारंवार कचरा पडतो आज आपण कचरा कुंडीमुक्त शहर एक संकल्पना घेऊन पुढे चाललोय त्याच्याकरता आपल्याला राज्य सरकारच्या वतीनं वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेले आहेत की राज्यामध्ये चांगल्या प्रकारे कचऱ्याचं संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्याकरता आपल्याला पुरस्कार मिळाले, तर त्याचा दर्जा वाढवला पाहिजे आणि शहरीकरणाकरता आपण एक एक पाऊल पुढे टाकतोय तर त्या दृष्टिकोनातून कुठेतरी लोकांचं देखील नागरिकांचं सहकार्य हे अपेक्षित आहे, त्या दृष्टिकोनातून आज खरं तर पाहणी करण्यात आली आहे। या बाबतीमध्ये लोकांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा निमित्ताने मी व्यक्त करतो। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।